औरंगाबाद जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर औरंगाबाद तालुक्यातून जात असून वाहनधारकांना मुंबई ते नागपूर अंतर कमी तासात पार करता येणार आहे. मात्र या समृद्धी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाने महामार्गालगत असलेल्या गावाची समृद्धी हिरावली जात असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र ते कसे पाहूया MCNचा हा खास रिपोर्ट. महामार्गालगत असलेल्या गावातील नदी नाले मध्यम लघु प्रकल्प यांचं खोलीकरण करून मुरुम माती उपसा करून हा मुरुम हायवा ट्रकमध्ये भरून महामार्गाजवळील 7 ते 8 किलोमीटर परिसरातून या महामार्गावर टाकण्यासाठी आणला जात असून ओव्हरलोड मुरुम मातीची सुरू असलेल्या या हायवानं महामार्ग परिसरातील गावातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांशी अक्षरशः चाळण झाली आहे. ज्या ठिकाणाहून मुरुम माती खोदली जाते त्या ठिकाणी महसूल विभागानं ठरवून दिलेल्या मोजमापानुसार खोली रुंदी लांबीपेक्षा तिप्पट खोदकाम करून संबंधित ठेकेदार नियमबाह्य उत्खनन करत असल्याचा आरोप शेतकरी करतात. या उपसा केल्या जात असलेल्या माती मुरुम आणि ओव्हरलोडमुळे हायवा गाडीच्या वाहतुकीमुळे गंगापूर तालुक्यातील डोणगाव रायपूर वरझडी पिंपळगाव दिवशी जांभळा पाडळसा नांगरे बाबुळगाव माळीवाडगाव वैरागड सिलेगाव लासू स्टेशन तसेच वैजापूर तालुक्यातील बहुतांश गावात समृद्धी महामार्गाच्या ओव्हरलोड वाहतुकीनं धुळीचं साम्राज्य पसरलं असून या धुळीनं रस्त्यालगत असलेले शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी हंगामाचे कापूस तूर अद्रक गहू टोमॅटो हरभरा भुईमुग ही पिकं धोक्यात आली असून पिकांवर धुळीचा थर साचल्यानं पिके करपू लागली असून कापूस काळा पडत असल्यानं शेतकरी वर्गाचं आर्थिक बजेट मात्र कोलमडणार आहे. या विनायकराव देशमुख राहणारा सुरगाव. माझी समृद्धीच्या किना कडाला जमीन आहे. तिथं मी अद्रक लावलेली आहे. त्या अद्रकीवर धुळीचा परिणाम जास्त होऊ लागला. त्याच्यामुळे तिचा कलर डाऊन होऊ लागला. याच्याकरता शासनानं काही पाणी बिणी मारून किंवा काही करून ही धूळ बंद करावं. या धुळीमुळं कापसाला अद्रकीला गावाला विपरीत परिणाम होऊ लागला. आमची 1 एकर क्षेत्र समृद्धी रोडच्या बाजूने त्यात आम्ही गहू पेरलेला आहे. तर त्या रोडने जे वाहनं जाताना त्याची धूळ आमच्या गावावर बसते आणि गव्हाचा कलर पहिले खूप चांगला होता परंतु आता धुळीमुळं सर्व कलर डाऊन झालेला आहे. तर यावर सरकारने काहीतरी विचार करावा.